नारायण राणे 19 एप्रिलला उमेदवारी अर्ज भरण्याच्या तयारीत, पण शिंदे गट नाराज, वेंगुर्ला नियोजित बैठका रद्द. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलं असताना महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा अद्याप काही सुटलेला नाही. महायुतीमध्ये लोकसभेच्या 9 जागांवर अद्याप एकमत होऊ शकलेलं नाही. यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवरून भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरू आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता भाजप नेते नारायण राणे हे 19 एप्रिलला आपला उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. या जागेसाठी शिंदे गटाचे किरण सामंत इच्छुक आहेत. किरण सामंत यांचे बंधू उदय सामंत यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावर आपला दावा असल्याचं वारंवार सांगितलंय. त्यामुळे अद्याप या मतदारसंघाचा तिढा सुटू शकलेला नाही. 2 दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किरण सामंत यांना तातडीने मुंबईला बोलवून घेतला होता. नारायण राणे कोणत्याही क्षणी उमेदवारी अर्ज भरू शकतात याची कुणकुण लागल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी हे पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान आता नारायण राणे यांनी खरोखरच भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्यास शिंदे गट काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सिंधुदुर्ग.